नमस्कार विद्यार्थ्यांनो, वीके फिजिक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मी डीएस कुट्टे. आजच्या लेक्चर मध्ये आपण ॲक्युरेसी ऑफ द मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर पाहणार आहोत. मागच्या लेक्चर मध्ये आपण सेन्सिटिव्हिटी ऑफ द मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर पाहिलेलो आणि त्यानंतर ही जी काही सेन्सिटिव्हिटी आहे ती एक ठराविक लिमिट पर्यंतच आपण रिपेअर म्हणजे करू शकतो, त्यापेक्षा जास्त ती आपण इन्क्रीज करू शकत नाही, ही देखील आपण पाहिलेली आहे. आता ॲक्युरेसी ऑफ द मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर म्हणजे काय असतं ते पाहूया. आपल्याला काय पाहायचं आहे आज? ॲक्युरेसी ऑफ मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर ॲक्युरेसी म्हणजे काय माहितीये तुम्हाला? की एखादा जर काही एखादं इन्स्ट्रुमेंट आहे तो किती ॲक्युरेट मेजरमेंट करू शकतो, त्याला आपण काय म्हणत असतो? ॲक्युरेसी ऑफ दिस पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट असते. तसंच आपल्याला ॲक्युरेसी ऑफ मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर पाहायचं आहे. तर याला आपण जर डिफाईन केलं तर व्हॉट वी कॅन से इज दॅट दी ॲक्युरेसी ऑफ दिस मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर मीन्स द हाऊ इट अ मेजरमेंट इज द ॲक्युरेट. तर पहा, असं कन्सिडर करा, म्हणजे जर सपोज इफ वी आर मिनिमाइज द एरर विच आर क्रिएटेड बाय दिस मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर ॲट दॅट टाइम द दिस इज द मोर ॲक्युरेट, है ना. जितके कमी एरर्स आपण करू किंवा जितके कमी एरर्स असतील त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तितकं जास्त तो इन्स्ट्रुमेंट काय असणार आहे? ॲक्युरेट असणार आहे. ठीक आहे, तर लेट अस कन्सिडर. काय कन्सिडर करणार आहेत आपण? डी थीटा जो आहे, दिस इज दी एरर इन द मेजरमेंट ऑफ द थीटा. डी थीटा काय आहे? दिस इज दी एरर इन द मेजरमेंट ऑफ द थीटा. ठीक आहे, इट इज दी एरर इन मेजरमेंट, एरर इन थीटा करूया डिफ्लेक्शन मध्ये. ठीक आहे, त्यानंतर डी आय जो आहे, दिस इज द एरर इन आय, करस्पॉन्डिंग करंट घ्यायचा आहे आय. ठीक आहे, मग व्हॉट वी नो, सपोज आपण कन्सिडर करूया एरर जो आहे करंट मध्ये घेतलेला आपण, म्हणजे काय येणार आहे तो डी आय बाय आय येणार आहे. ठीक आहे, वी नो दॅट. व्हॉट वी नो दॅट, आपल्याला आय माहिती आहे. आहे आय इज इक्वल टू काय? सी अपॉन एन बी ए इन टू थीटा. म्हणजे मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरची जी ॲक्युरेसी आहे ती कशावरती आधारित आहे ते आपण फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे, हा इक्वेशन वन आहे. ह्या इक्वेशनला काय करा, तुम्ही डिफरेंशिएट करा. डिफरेंशिएट केल्याच्या नंतर पहा आपल्याला काय मिळतं. ठीक आहे, आपण डिफरेंशिएट केलं. डिफरेंशिएट केल्यानंतर पहा काय मिळालं, डी आय अपॉन डी थीटा. म्हणजे ह्यालाच आपण काय करायला लागलो, डिफरेंशिएट करायला लागलो, है ना. विथ रिस्पेक्ट टू थीटा. ठीक आहे, तर पहा सॉल्व्ह करा काय मिळेल बरं आपल्याला. काय मिळेल? या इक्वेशनला आपण डिफरेंशिएट करायला लागलेलो आहोत. ठीक आहे, तर मिळते आपल्याला डी आय अपॉन डी थीटा इज इक्वल टू डी अपॉन डी थीटा इन टू काय आहे तुमचा, सी इन टू एन बी ए इन टू थीटा. मिळतं हे इक्वेशन, ऑब्विसली हेच मिळणार आहे. ठीक आहे, मग आता या इक्वेशनला आपण कसं लिहिणार सांगा बरं, डी आय अपॉन डी थीटा. ह्या टर्म तर कॉन्स्टंट आहे, डी थीटा अपॉन डी थीटा म्हणजे काय येतं, काय येतं, वन येतं. म्हणजे काय आलं, हे सी एन डी ए मिळालं. यावरनं तुम्हाला डी आय मिळतं. डी आय इज इक्वल टू काय लिहिता येतं, सी एन बी ए इन टू काय आलं तुमचं, डी थीटा आलं. ठीक आहे, ही टर्म काय करा तुम्ही, ही टर्म कुठे पुटअप करता येतं आपल्याला, ऑब्विसली वी हॅव टू डी आय बाय काय मिळालेलं आहे, आय मिळाले. मग डी आय ची व्हॅल्यू काय करा, या इक्वेशन मध्ये पुटअप करा. सपोज याला काहीतरी ए नाव देऊन टाका. ठीक आहे, या इक्वेशन मध्ये पुटअप केल्याच्या नंतर काय मिळेल सांगा बरं आपल्याला, आय इथे पुटअप केलो आपण तर पहा काय मिळतं, एरर मिळतो. जो की एरर काय आहे आपला, डी आय अपॉन डी आय अपॉन आय आहे. इज इक्वल टू तुम्हाला डी आय ची व्हॅल्यू पुटअप करता येते, ही काय ती सांगा बरं, सी काय आहे, एन बी ए, आणि हा काय तुमचा, डी थीटा अपॉन काय येतं, काय येतं, चला सांगा पटकन सांगा, काय आहे, एन बी ए, है ना. डी आय ची व्हॅल्यू घेतली इन टू काय येतं तुमचा, डी आय. ठीक आहे, तर मग हा काय घेतला तुम्ही, डी थीटा घेतलेला आहे. काय मिळालं, दिस इज द इक्वेशन. ठीक आहे, दिस इज द इक्वेशन. मग पहा हे इक्वेशन मिळालेलं आहे, तर ह्यालाच आपण काय केलेलं आहे, पहा डी आय अपॉन आय. ठीक आहे,
तर तुमची आय ची व्हॅल्यू इथे काय आहे, तुमची आय ची व्हॅल्यू आहे, वेअर इज दिस, दिस इज दी आय, आय ची व्हॅल्यू जर पुट अप केले तुम्ही, आय ची व्हॅल्यू काय आहे सांगा बरं, हा तुमचा आय आहे ना जशास तसा, मग आता इथे आय ची व्हॅल्यू पुट अप करा, पहा हे काय सी, हा काय एन, बी ए, हा हे काय तुमचं डी थीटा आहे, डी थीटा, आय ची व्हॅल्यू किती आहे, वेअर इज दिस आय, आय इज इक्वल टू काय, सी एन बी ए थीटा आहे, म्हणजे काय सांगा बरं, हा जो थीटा आहे म्हणजे आता ही टोटल तुमची रिव्हर्स होते व्हॅल्यू, रिव्हर्स झाल्यानंतर काय होते सांगा, हा थीटा इथे येतो, त्यानंतर काय येतं, हे सी येतं आणि इथे काय येतं, एन बी ए येतं, ठीक आहे, हे एन बी ए, हा सी, हा एन बी ए कॅन्सल, हा एन बी ए कॅन्सल, हा सी कॅन्सल, हे सी कॅन्सल, राहतं काय पहा, डी थीटा अपॉन काय राहिलं, थीटा इक्वल टू काय आहे, डी आय अपॉन आय आहे, ठीक आहे. तर दिस इज द व्हॉट वी कॅन सेज दॅट एरर, एरर इज इक्वल टू, म्हणजे फ्रॉम दिस इक्वेशन, ह्या इक्वेशन वरून आपण काय सांगू शकतो, डी आय, पहा काय मिळालं आपल्याला इक्वेशन, डी आय अपॉन आय इज इक्वल टू काय मिळाले, डी थीटा अपॉन काय मिळालं आहे, थीटा मिळाले, ठीक आहे. फ्रॉम दिस इक्वेशन वी हॅव टू फाइंड आउट द एरर, ठीक आहे, तर डी आय अपॉन आय दिस इज द एरर विच इज क्रिएटेड, दिस इज डायरेक्ट, दिस इज द व्हॉट वी कॅन सेज दॅट डी आय बाय आय इज मिनिमम इफ दिस थीटा इज द मॅक्झिमम, जर सपोज डिफ्लेक्शन मॅक्झिमम असेल त्यावेळेस काय होतं, आपल्याला एरर हा मिनिमम मिळत असतो, ठीक आहे, जर सपोज डिफ्लेक्शन मिनिमम असेल त्यावेळेस काय होतं, मॅक्झिमम एरर मिळतं, ठीक आहे. दॅट्स मीन्स व्हॉट, इफ द डिफ्लेक्शन इज अ मॅक्झिमम दॅट्स मीन्स दिस मुव्हिंग कॉईल गॅल्वनोमीटर इज द मोर ॲक्युरेट, तो जो काही मुव्हिंग कॉईल गॅल्वनोमीटर आहे तो कसा आहे, जास्त ॲक्युरेट असतो, ठीक आहे. तर त्या इक्वेशन वरून आपण काय सांगू शकतो, द अँगल ऑफ डिफ्लेक्शन शुड बी, म्हणजे एखादा मुव्हिंग कॉईल गॅल्वनोमीटर आहे तो मोर ऍक्युरेट बनवायचा आहे, मग त्यावेळेस आपण काय करू शकणार आहे, ऑब्व्हियसली कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवणार, द अँगल ऑफ डिफ्लेक्शन थीटा कसा असला पाहिजे, मॅक्झिमम असला पाहिजे, त्यानंतर नंबर ऑफ टर्न्स म्हणजे एन, नंबर ऑफ टर्न्स ज्या आहेत त्या सुद्धा कशा असल्या पाहिजे, मॅक्झिमम असल्या पाहिजे, म्हणजे काय, थीटा इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू एन असलं पाहिजे. त्यानंतर काय म्हणू शकतो आपण, ऑब्व्हियसली वी नो दॅट थीटा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन आहे, ठीक आहे. त्यानंतर एरिया ऑफ कॉइल सुद्धा कसं असलं पाहिजे, मॅक्झिमम असलं पाहिजे, ठीक आहे. या सर्व बाबी ज्या आहेत दीज आर द रिक्वायर्ड फॉर द मोर ऍक्युरेसी ऑफ द मुव्हिंग कॉइल गॅल्वनोमीटर. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, मुव्हिंग कॉइल गॅल्वनोमीटरची जी ऍक्युरेसी आहे ती ऍक्युरेसी आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो.